नमस्कार, मी सुहास एम न्यूजच्या सवाल महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे अमित शहांच्या काश्मीर दौऱ्याचं फलित काय. खरं तर अमित शहा हे 2 दिवस काश्मीर दौऱ्यावर होते, म्हणजे जसं ते गृहमंत्री म्हणून त्यांनी जेव्हा शपथ घेतली त्याच्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता आणि त्यामुळे या दौऱ्याकडे फार महत्त्वपूर्ण असं सगळ्या देशाचंही लक्ष लागून राहिलेलं होतं की नेमकं काय आता याच्या पुढच्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये अमित शहा जो काश्मीरचा प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत का. जे 370 कलम भाजप म्हणताय आम्ही रद्द करू त्या बाबतीमध्ये भाजप आता पावलं टाकतंय का. ह्या सगळ्या दृष्टीतनं पुढची जी काही सगळी बांधणी आहे या सगळ्या दृष्टीतनं अमित शहांच्या या दौऱ्याकडे खरं तर बघितलं गेलं. अमित शहांचा हा 2 दिवसाचा दौरा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी काश्मीरच्या सुरक्षेची सगळी पाहणी केली, त्याचनंतर अमरनाथ यात्रा आहे त्याच्या सुरक्षेचा सगळा आढावा घेतला. आज संसदेमध्ये सुद्धा मनीष तिवारी आणि अमित शहा यांच्यामध्ये खूप मोठी खडाजंगी झाल्याची आपल्याला बघायला मिळाली. या सगळ्या प्रश्नांनंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण जो प्रश्न आहे की अमित शहांच्या या दौऱ्याचं नेमकं फलित काय निघतं, मग याच प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आपले मान्यवर पाहुणे आहेत. आपल्याबरोबर आहेत पुण्यावरनं भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, त्यानंतर आपल्याबरोबर स्काईपवरनं आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, त्यानंतर आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमधनं आहेत मनोज तुळपुळे पत्रकार आहेत आपल्याबरोबर आहेत, त्यानंतर आपल्याबरोबर स्टुडिओमधनं असणार आहेत आपले नेहमीचे राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूयात. आज अमित शहांचा 2 दिवसाचा आपण बघतोय की काश्मीरचा दौरा झाला. या दौऱ्यामध्ये मी जसं आत्ता म्हणलं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सगळी पाहणी केली, पण 2 महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने बघायला मिळतात आणि ते म्हणजे त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहांच्या या दौऱ्याच्या आधी राजनाथ सिंग यांचाही दौरा झाला होता, पंतप्रधानांचाही दौरा झाला होता आणि या दोन्ही दौऱ्यांच्या वेळी आपण बघितलेलं आहे की काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला होता. पण आज अमित शहांच्या या दौऱ्याच्या वेळी हा बंद नाही, दिसला नाही आणि यापुढे तो बंद नसणार अशाही पद्धतीचं एक तिथं वातावरण निर्माण झालं. फुटीरतावादी म्हणूयात आपण, फुटीरतावादी या सगळ्याला घाबरले का अशा पद्धतीचा एक खरं तर प्रश्न याच्यातनं निर्माण होतो. मी मनोज तुळपुळे तुमच्याकडे येतो, तुमच्यापासूनच या सगळ्याची चर्चेला आपण सुरुवात करूयात. खरं तर अमित शहांच्या या दौऱ्याकडे जेव्हा आपण बघतो त्याचं फलित जेव्हा आपण बघतोय आणि जसं आत्ता मी म्हटलं की आज अमित शहांच्या या दौऱ्याच्या वेळी बंद पाळण्यात आलेला नाही आणि खरं तर हे सगळे फुटीरतावादी जे आहेत हे चर्चेला त्यांनी तयारीसुद्धा दाखवली होती, काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला चर्चा करायची आहे अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली होती, काय म्हणाल या सगळ्या दौऱ्याविषयी. नाही, एकतर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या दौऱ्याचं जे काही फलित आपण आज इथं चर्चेला घेतो आहोत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण गेलं पाहिजे की काश्मीर प्रश्न जवळपास भारताचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून सुरू आहे. बरोबर. आणि त्याच्यावर अनेक प्रकारच्या शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे प्रयत्न आजवर झालेले आहेत, चर्चेच्या वाटाघाटीच्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे अगदी गव्हर्नन्सच्या पातळीवरून सुद्धा आपल्याला हे असं दिसेल की अनेक प्रकारांनी हा प्रश्न जितक्या प्रकारांनी अंतर्गत प्रश्न सोडवता येणं शक्य आहे एखाद्या देशाचा तितक्या प्रकारांनी तो सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता यापुढच्या काळात अमित शहांचा हा दौरा संपल्यानंतर आणि आज त्यांचं संसदेमधलं भाषणही पाहिल्यानंतर हे जवळपास सगळ्यांना स्पष्ट आहे की सरकार झिरो टॉलरन्स ज्याला म्हणतात अशा प्रकारचं धोरण फुटीरतावाद्यांच्या संदर्भात, विशेषतः दहशतवाद्यांच्या संदर्भात आपण असं म्हणू की ते अवलंबणार आहे हे स्पष्टच केलेलं आहे. पण मग अयोग्य आहे का ते? जेव्हा लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सगळे मार्ग, कारण आतापर्यंत जसं तुम्ही म्हणलात की इतकी वर्ष आपण या प्रश्नाच्या मागे आहोत, इतकी वर्ष आपल्या अनेक चर्चांच्या फेरी झालेल्या आहेत, बरोबर, पण कुठेही आपण जर बघितलं तर दिल्ली आणि श्रीनगर याच्यामध्ये कधीही कुठलीही चर्चा ही सफल झालेली आपल्याला बघायला मिळालेली नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून म्हणतोय, मग हे चुकीचं आहे का? चुकीचं म्हणण्यापेक्षा आता ते कशा पद्धतीनं अंमलात आणलं जात आहे हे पाहणं मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आज आत्ता त्याची सुरुवात होताना आपण बघतो या मोदी सरकार, मोदी 2 ज्याला आपण म्हणतो या काळामध्ये, त्या अर्थाने बघायला गेलं तर, आणि त्या मला वाटतं हा जो दौरा आहे हा त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल होतं असं आपण याच्याकडे बघू. आता याचं हे धोरणात्मक किंवा हे बोलण्याच्या पातळीवरचं स्पष्टता, ही नीतिगत स्पष्टता असं आपण म्हणू सरकारची, ही आता स्पष्ट झाली आहे, याच्यात काही वाद नाही आहे. आता हाऊ गव्हर्नमेंट विल मूव्ह फॉरवर्ड हे मात्र आता यापुढच्या काळात पाहावं लागेल. श्रीकांत उमरीकर सर, नाही तुम्ही एक लक्षात घ्या, आता अमित शहा आता काश्मीरला गेले आणि तेव्हा कुठलाही बंद झाला नाही,
ह्याच्यामध्ये आत्ता घेतलेले कुठले निर्णय कारणीभूत नाहीत. मागच्या 5 वर्षापासून ह्या मोदी सरकारने एक फार वेगळं असं धोरण चतुराईनं अवलंबलेलं आहे. सगळ्यांना असं वाटत होतं की 370 हात लावतील. 370 तर ते केव्हा ना केव्हा तरी हात लावतील आणि ते अबॉलिश करतील, याच्यात काही शंका नाही. पण त्याच्या आधी त्यांनी अतिशय चतुरपणे डिमॉनिटायझेशन, नोटबंदी झाल्याच्या नंतर बाकीचे भारतामध्ये त्याचे काय परिणाम झाले ते वेगळा मुद्दा आहे, पण दहशतवाद्यांना जो अर्थपुरवठा होत होता त्याच्यावरती फार मोठा घाला त्याच्यामुळे बसलेला आहे. दुसरी गोष्ट, पाकिस्तानमधून जी फेक करन्सी म्हणजे बनावट नोटांचं जे सगळं रॅकेट चालायचं त्यालाही गाळा बसलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फुटीरतावाद्यांचे जे आर्थिक म्हणजे व्यवहार होते, खाते होते, बँकिंग तिथली व्यवस्था होती, त्यांच्या बाहेरच्या असलेल्या सगळ्या जायदादी होत्या, ह्या सगळ्यावरती एक जाळं आकसलं गेलेलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हे करत करत त्यांनी काय केलं आणि काही गोष्टी अतिशय आजपर्यंत चर्चेत नसलेल्या चर्चेत आणलेल्या आहेत. काश्मीरमध्ये डिलिमिटेशन म्हणजे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना हा विषय कुठे चर्चेमध्ये होता का? नव्हता. तो पहिल्यांदा आणला ना, ज्याला 370 कुठे हात न लावता. म्हणजे काश्मीरच्या ज्या 47-46 जागा आहेत आणि जम्मू मधल्या 37 जागा आहेत, आता हे नेमकं उलट होऊ शकतं. आताच्या नंतर डिलिमिटेशन नंतर इकडे काश्मीरमध्ये ज्या जागा 36 येऊ शकतात आणि उलट जम्मूच्या जागा 37 होऊ शकतात, 47 होऊ शकतात, प्लस 4 लडाखच्या, म्हणजे 51 जागा झाल्या. तर त्यांचंच वेगळं बहुमत होतं एक लक्षात घ्या. अजून एक मुद्दा जो आता रिझर्वेशन बिल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, जम्मू काश्मीरची जी बॉर्डर आपण म्हणतो LOC लाईन ऑफ कंट्रोल, प्रत्यक्षात ती सीमा नाहीये, सीमा अजून पलीकडे आहे. यांनी आता विषय असा सुरू केलेला आहे की सीमेवरचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा. म्हणून ह्याच्यातून नेमकं काय होतंय, अजून एक मुद्दा सुटलेला होता चर्चेमध्ये, कोणी आजपर्यंत आणलेला नव्हता, की POK मध्ये काश्मीरच्या 24 जागा आहेत विधानसभेच्या, जिथं आज जागा आहेत कधी निवडणुका झालेल्या नाहीत. आणि निवडणूक आयोगात सांगायचं की त्या जागा आहेत, आम्ही विधानसभेचे मतदारसंघ तयार करून ठेवलेले आहेत, पण त्या ठिकाणी निवडणुका शक्य नाही तिथल्या परिस्थितीमुळे. पहिल्यांदा या शासनाने त्या ठिकाणी निवडणुका होऊ शकतील का याची चाचपणी, इव्हन त्याच्यातले 8 मतदारसंघ कसे आपल्याला आता ह्याला जोडून घेता येतील, म्हणजे 87 अधिक 8 म्हणजे 95 कशा आता विधानसभेची संख्या होऊ शकेल. म्हणजे डिमॉनिटायझेशन असो, त्याच्यानंतर आता ही विधानसभेचं डिलिमिटेशन म्हणजे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना असेल, या सगळ्यातून तुम्ही लक्षात घ्या काश्मीर प्रश्नावरती एका वेगळ्या बाजूनं. आणि तिसरा मुद्दा, पाकिस्तानची जी आता अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे, प्रत्यक्ष एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या नंतर पाकिस्तानला होणारा, पाकिस्तानकडून होणारा जी मदत होती ती सगळी फुटीरतावाद्यांची फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, त्याच्यावरती फार मोठ्या त्याला सेटबॅक म्हणून नाड्या दाबल्या गेलेल्या, त्या नाड्या दाबल्या. अशा परिस्थितीमध्ये काल जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा दौरा केला गृहमंत्र्यांनी, तेव्हा कोणालाही बंद करायची त्याच्यामध्ये ताकदच उरली नाही. आणि अजून एक शेवटचा मुद्दा आणि नंतर आपण पुढची चर्चा करूया, ज्याच्यावर कोणी बोललेलं नव्हतं, मेहबूबा मुफ्तींचा पाठिंबा काढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा एक वेगळा विषय भाजपने पुढे आणला होता, ज्यावर कोणी चर्चा केली नाही. 4000 ग्रामपंचायतचे 10-10 मिळून 40,000 सभासद निवडून आलेले आहेत आणि ह्या 4000 ग्रामपंचायतांना नुकतंच केंद्र शासनाने 3600 करोड मधले काहीतरी 600-700 करोड दिलेले पण आहेत डायरेक्ट. त्या निवडणुकांमध्ये एकाही ठिकाणी हिंसाचार झालेला नाही, एकाही व्यक्तीचा जीव गेलेला नाही, प्राणहानी झालेली नाहीये. लोकसभेच्या निवडणुका झाल्या व्यवस्थित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या जे आजपर्यंत होत नव्हतं. म्हणजे एक काहीतरी वेगळी अशी चर्चा, वेगळी अशी तुमच्या म्हणण्यानुसार आता एक वेगळं चित्र काश्मीर वेगळ्या पद्धतीने, म्हणजे 370 ते जेव्हा हात लावायचे तेव्हा हात लावतील, पण त्याच्या आधी बाकीचे काही विषय होते ज्याच्याबद्दल कोणीच बोलत नव्हतं आणि आज त्याच्यावर टीका पण करता येत नाही. तुम्ही तिथे निवडणुका का घेतल्या असं म्हणता येत नाही. तुम्ही ह्या बाकी म्हणजे JKLF वरती बॅन बंदी घातली, आधी का नव्हती घातली? जमाते इस्लामवरती बंदी घातली, आधी का नव्हती घातली? सुरक्षा व्यवस्था त्यांनी हटवली. त्यांचं म्हणणं होतं की भारत विरोधी नारे देणारे आणि भारताच्या म्हणजे स्वतंत्रतावादी काश्मीरच्या बाजूने असणाऱ्यांना सुरक्षा काय द्यायची, अशा 2000 पैकी 913 तो आकडा अमित शहानी आता भाषणात सांगितलेला आहे, यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. हे जे काही वेगळे मुद्दे होते जे त्या 370 तसा प्रत्यक्ष संबंध काही नाही, पण ह्याच्यावरती कुणाला विरोधही करता येत नाही. अडचण अशी आहे, म्हणून एक चतुराईनं ही खेळी अमित शहानी खेळलेली आहे आणि ह्याचा पुढचा म्हणजे ते 370 केव्हा ना केव्हा तरी येणारच, तो मुद्दा नाही, पण अतिशय चतुरपणे त्यांनी काही वेगळे विषय काश्मीरच्या बाबतीतले वेगळे पैलू जे कुणी आजपर्यंत फारसे चर्चिले नव्हते ते अंमलात आणायला सुरुवात केलेली आहे. मी भालचंद्र कांगो.
तुमचं मत काय अमित शहांच्या दौऱ्याबाबतीत आणि आत्ता जे उमरीकरांनी जी काही त्याच्यामधलं विश्लेषण केलेलं आहे त्यातला सगळ्यात प्रमुख भाग असा आहे की आत्तापर्यंत जे काही नोटाबंदी झाली या नोटाबंदीचा सगळ्यात जास्त जो काही परिणाम जो दिसून आला सकारात्मक परिणाम ज्याला आपण म्हणूयात काश्मीरमधला की हे जे सगळे दहशतवाद्यांचा जो काही सगळा अर्थ पुरवठा होता त्याच्या कुठेतरी नाड्या दाबल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीचा एक सगळा भाग त्याच्यामधनं आपल्याला बघायला मिळतो. आणि यावेळी प्रामुख्याने जो मुद्दा आता उमरीकर सरांनी वापरलेला आहे उचललेला आहे तो म्हणजे आत्तापर्यंत आपण केवळ जम्मू आणि काश्मीर एवढ्या बाबतीत बोलत होतो आता आजपासून ही चर्चा सुरू झाली जम्मू काश्मीर आणि लद्दाख म्हणजे आता एकूण पुढच्या काळामध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा अमित शहांची ही पावलं आता पडायला लागलेली आहेत. काय बोला मी बीजेपीचं सरकार आल्यानंतर बलुचिस्तान नावाचा एक प्रश्न निर्माण करण्यात आला होता आणि असं निर्माण करण्यात आलं होतं की भारत आता बलुचिस्तान मध्ये क्रांती करून आणणार आणि पाकिस्तानला त्रास देणार. 5 वर्ष होऊन गेले त्याचं काय झालंय आम्हाला अजून कळलेलं नाही. बर काश्मीरमध्ये लोकसभेमध्ये किती टक्के मतदान झालं 2014 साली किती टक्के 47% मतदान होत आणि 2019 मध्ये किती टक्के झालं. म्हणजे 5 वर्ष मोदी सरकारनी जे काही धोरण अवलंबलं त्याच्यामुळे जनतेचा विश्वास वाढला का कमी झाला हा खरा महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर विश्लेषक देत नाही आहे. नंबर 2 काश्मीरचा प्रश्न हा 1990 नंतर म्हणजे जेव्हा तालिबानचा प्रश्न संपला आणि तालिबान मध्ये अफगाणिस्तान मध्ये असलेले तालिबानी आणि बाहेरनं आलेले सगळे जे दहशतवादी होते ते जेव्हा काश्मीरकडे लक्ष द्यायला लागले त्याच्यानंतर तो प्रश्न गंभीर झालाय आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1990 पर्यंत ज्या अर्थाने आत्ता काश्मीरचा प्रश्न आहे तसा प्रश्न नव्हता आणि तो प्रश्न मग 2001 नंतर 1996 मध्ये निवडणुका झाल्यानंतर हळूहळू तो ओसरत गेला आणि 2011 मध्ये थोडासे गडबड झाली. परंतु 2011 ते 2014 ही रिलेटिव्हली शांततेची वर्ष होती आणि 2014 नंतरच काश्मीरमध्ये आपण बघितलं 5 वर्षांमध्ये जेवढे सैनिक मेले गेले ते आतापर्यंत 15 वर्षात मेले नव्हते. दररोज आपण पेपर मध्ये वाचतोय की दहशतवादी मारले गेले. मग दहशतवादी मारले गेले तर मग ते दहशतवादी आले कुठून? तर नोटबंदी नंतर शिक्षक संपले होते तर आले कुठून? खरं म्हणजे नवीन प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो होमग्रोन टेररिस्ट म्हणजे काश्मीर मधलीच मुलं आता टेररिस्ट होत आहेत हा अत्यंत नवीन आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न कसा सोडवायचा हा फंडामेंटल प्रश्न आहे. आणि काश्मीरच्या लोकांना बरोबर घेतल्याशिवाय म्हणजे एक साधा प्रश्न मी विचारतो की मनमोहन सिंगांचं सरकार असताना काश्मीरी पंडित परत जाणार का? काश्मीरी पंडितांचं काय झालं असं दररोज आम्हाला ऐकायला मिळत होत. 2014 ते 2019 सालात मोदी सरकारने काश्मीरी पंडितांना काश्मीरमध्ये परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले आणि आता काय करणार आहेत याच्याबद्दल मौन व्रत आहे. कारण का जेव्हा फायद्याचं असेल तेव्हा बोलायचं, फायद्याचं नसेल तेव्हा बोलायचं नाही ही भूमिका आहे. खरा प्रश्न असा आहे की काश्मीरचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे त्यामुळे तो फक्त भारत आणि पाकिस्तानच्या इच्छेवर नाही आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला मी. आत्ताच मोदी गेले होते शांघाय परिषदेला तेव्हा इम्रान खान कुठे बसला होता? इम्रान खान हा पुतिननी आग्रह धरून आपल्या जवळ इम्रान खानला बसून घेतलं होतं. म्हणजे रिअलाइनमेंट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. चायना आणि रशिया हे पाकिस्तानच्या जवळ चाललेले आहेत आणि अमेरिका आपल्या जवळ येतो हे रिअलाइनमेंट फोर्सेस. ठीक आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर सुद्धा आहेत. कांगो मी येतो तुमच्याकडे विनायक आंबेकरांकडून याची उत्तरं आपण घेऊयात. विनायक आंबेकर मी तुमच्याकडे येतो. अमित शहांचा या 2 दिवसाच्या दौऱ्याचं फलित आपण शोधताना जेव्हा काही मुद्दे जसे पॉझिटिव्ह आपण समोर आणतो आहोत तसे आत्ता कांगोंनी जे 2 मुद्दे उचललेले ते फार महत्वाचे आहेत. ज्या काश्मीरी पंडितांच्या वरनं आतापर्यंतचं राजकारण करत आणलं या 5 वर्षात काश्मीरी पंडितांना परत आणण्यासाठी काय केलं अशा पद्धतीचा एक प्रश्न खरं तर या निमित्ताने उचलला जातोय. आणि दुसरा प्रश्न जो त्यांनी आता घेतलेला आहे तो म्हणजे बलुचिस्तानमध्ये ज्या पद्धतीची क्रांती होणार असं बोललं गेलं या 5 वर्षात ही क्रांती कुठे दिसलीच नाही. काय बोलाल तुम्ही? काश्मीरी पंडितांच्या विषयी कांगोंची जी माहिती आहे ती अर्धवट आणि चुकीची आहे, विपर्यस्त आहे. बेसिकली काश्मीरी पंडितांसाठी 6,000 ट्रान्झिट आवास बांधलेले आहेत, बांधण्याचं काम सुरू आहे असं आजच माननीय अमित शहांनी संसदेच्या पटलावरती सांगितलेलं आहे. काश्मीरी पंडितांना निर्वासितांना जे पेन्शन दिलं जात होतं ते 10,000 वरून 13,000 केलं आहे अशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर काश्मीरी पंडितांच्या कडून मधून
काही पदं भरली जाणार आहेत त्याचीही त्यांनी माहिती आज संसदेमध्ये दिलेली आहे. कांगो साहेबांनी ती जरा नीट वाचावी. एकांगी बोलणं हे फार सोपं असतं, परंतु आधीच्या कांगोंच्या आधीच्या वक्त्यांनी जशी संपूर्ण स्टडी करून पूर्ण माहिती दिली तशी जर जनतेला मिळाली तर ती जास्त यूजफुल असते. आता त्यांनी बलुचिस्तानचा प्रश्न सांगितला किंवा बलुचिस्तानवरून फार गाजावाजा केला असं म्हटलं. मला वाटत नाही की आमच्या सरकारनी तो गाजावाजा केला, मीडियानी किंवा बाहेरच्या कुणी व्यक्तींनी तो गाजावाजा केला असेल त्याची जबाबदारी भाजपची राहत नाही. भाजपनी काश्मीरच्या प्रश्नावरती अतिशय मूलभूत अशी पावलं उचललेली आहेत जी या कांगोनच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितली. रिजनल इम्बॅलन्स हा काश्मीरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आतंकवादाचा प्रश्न जो आहे तो काश्मीरमधल्या फक्त 6 जिल्ह्यांपुरता मर्यादित होता, परंतु संपूर्ण जम्मू काश्मीर हा आतंकवादांनी पछाडलेला आहे असं पिक्चर हे सगळं बाहेर जगामध्ये पसरवलं जात होतं. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हे 3 जम्मू काश्मीरचे महत्त्वाचे पार्ट आहेत आणि तिघांमध्येही रिजनल इम्बॅलन्स जो आहे किंवा आपण डिलिमिटेशनची गोष्ट केली त्यामुळे पॉलिटिकल इम्बॅलन्स जो आहे तो दूर करण्यासाठी भाजपनी प्रयत्नपूर्वक गेल्या 5 वर्षामध्ये मोठी पावलं उचललेली आहेत. जम्मू पॅकेज, जम्मू काश्मीरला जे माननीय पंतप्रधानांनी पॅकेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मध्ये विश्वास निर्माण करण्याची त्यांची चाल होती आणि ती यशस्वी ठरलेली आहे. ज्याच्यामध्ये AIMS, त्यानंतर IIM, IIT अशा प्रकारच्या संस्था तिथे उभारल्या जात आहेत. मिलिटरी सुद्धा प्रो ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे हे जे पिक्चर रंगवलं जातं की 5 वर्षात काही केलं नाही ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. आपल्याबरोबर सुरेश पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुरेश पाटील, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात. आत्ताच्या विनायक आंबेकरांच्या म्हणण्यानुसार की काश्मीरी जनतेमध्ये जो एक विश्वास जो निर्माण व्हायला पाहिजे होता तो निर्माण विश्वास निर्माण होण्याच्या दृष्टीतनं पावलं पडत आहेत आणि तो होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. पण मुद्दा आता जो कांगोंनी देखील उपस्थित केला तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की 2014 नंतर त्यांचं म्हणणं आहे की तिथं सगळ्यात जास्त आपले जवान हे शहीद झालेले आहेत. याला कारण त्यांचं म्हणणं आहे की इतके अतिरेकी आलेच कसे, तर इतके अतिरेकी आले म्हणजे तिकडचे काश्मीरी जे तरुण आहेत हे तरुण कुठेतरी आता अतिरेकी बनता आहेत कारण त्याला पुन्हा आपलं जे धोरण आहे हे त्याला कारणीभूत आहे अशा पद्धतीचं एक वातावरण म्हणजे थोडक्यामध्ये पुन्हा काश्मीर धुमस्तच आहे. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या सरकारच्या गेल्या 5 वर्षाच्या कामगिरीकडे त्यांचं म्हणणं आहे की तशा दृष्टीतनं जी पावलं पडायला पाहिजेत, जी चर्चेतनं प्रश्न सोडवायला पाहिजे होते अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत. उलट आत्ता जे अमित शहांनी ज्या पद्धतीची स्टेटमेंट केलेली आहे ते म्हणजे काश्मीरला जो तोडू पाहतोय त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा आज अमित शहांनी संसदेमध्ये केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अशा वक्तव्यांमुळे काश्मीर कुठेतरी शांत होण्याच्या ऐवजी पुन्हा काश्मीर हा धुमसतच राहणार आहे आणि आणखीन ते चिघळेल. नमस्कार, माझा आवाज येतोय का? हो येतोय. माझं नाव कर्नल सुरेश पाटील आहे आणि मी 69 म्हणजे 69 पासून त्या एरियामध्ये 4 वर्ष राहिलो आणि 71 लढाईमध्ये माझ्या रेजिमेंटचे 6 अधिकारी आणि 70 जवान मारले गेले होते आणि मला पण खूप लागलं होतं आणि मी त्या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलो. आता मी गेल्या 2 महिन्यापूर्वी JNK मध्ये श्रीनगर मध्ये राहिलो आणि तुम्हाला 2 गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. यांची 2 दिवसाची विजिट फार महत्वाची आहे. आता बघा त्यांनी गेल्या 5 वर्षात काय केलंय, काय चांगलं केलंय. त्यांनी ते म्हटले की हमको विकास और विश्वास लोगों में निर्माण करना है. तर विकासासाठी त्यांनी काय केलं ते म्हणतात, विकास आम्ही कसं करतो ते मी तुम्हाला मी स्वतः आता सांगतो. आणि विश्वास संपादन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आता तिथं 2.5 कोटी लोकांना घरामध्ये इलेक्ट्रिसिटी त्यांनी देऊ केलेली आहे. हो, विद्युत प्रकल्प आता तिथले. हो, आता तिथली ग्राउंड रियालिटी ही आहे. मगाशी सरांनी सांगितलं, आंबेकर सरांनी, की तिथं 4,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याला आतापर्यंत यांनी विरोध केला होता. आता काही 7-8 जर तिथली घराणी जर पाहिली त्यांनी सगळे पैसे स्वतःपुरतीच वापरले. पण आता ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकामुळे सगळा डायरेक्ट जो पैसे आहेत ते तळागाळात पोहोचणार आहेत आणि तिथला सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थाने त्याला भारतापासून दूर जायचं नाही. मी मगाशी जसं म्हटलं, काही माथे फिरवा असतील आहेत सुद्धा. आता आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणावरती काम का करत होतो गेले 20 वर्ष की पुण्याचा पाण्याचा साठा वाढवा म्हणून, तर त्या पद्धतीचा आम्ही एक प्रस्ताव शहांना दिला होता की बाबानो गेल्या 4 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणात झेलमचा तिथं मोठा पूर आला आणि झेलम आणि ते दल लेक आणि तिथे येणाऱ्या त्या 10,000 ट्रिब्युटरी सगळ्या गाळाने भरलेल्या आहेत. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही एक पोर्शन घेऊन आम्ही काम करतो, आम्ही एक सर्व्हिसमॅन आमची जी संघटना आहे
तर सांगायचा उद्देश काय आहे की या 5-6 जर घराणेशाही सोडली तर तिथल्या माणसांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि दोन गोष्टी, आता तिथे इलेक्शन होणं पॉसिबल का नाहीये, कारण आता परवा दिवशीपासून तुमचं अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे, रमजान येणार आहे, आणि तिथले जे बकरवाल आहेत 10-12% जे आहेत ते सगळे वरती जातात, कारण आम्ही तिथे राहिलेलो आहे. त्यामध्ये आम्ही LRP करायचो, लॉंग रेंज पेट्रोल्स केलेले आहेत पुरा पीर पंजाल रेंजेस मध्ये. ही मंडळी वरती जातात सगळी, आणि ती जेव्हा बर्फ पडायला लागतं ऑक्टोबर मध्ये खाली येतात, तर ती मंडळींना सुद्धा संधी मिळावी. आणि कधी सुद्धा असे जून जुलै मध्ये इलेक्शन तिथे होऊ शकत नाहीत, म्हणून यांनी 6 महिन्याची मुदत वाढवून मागितली आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर तिथे इलेक्शन होतील. आणि आत्ताचे जे इलेक्शन झाले लोकसभेचे, तिथे कुठे सुद्धा खून खराबा झाला नाही, तिथं अगदी व्यवस्थित. आणि आता जेव्हा शहा तिथे गेले तेव्हा एक सुद्धा निदर्शन झालेलं नाहीये. तर तिथल्या लोकांचं आपल्याला मनपरिवर्तन करणं गरजेचं आहे, त्यांची मन जिंकणं गरजेचं आहे. जे आम्ही आता 2 महिन्यापूर्वी मी तिथे 2 आठवडे तिथे होतो, आम्ही तिथल्या आर्मी कमांडरशी बोललो, तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो, तिथल्या आणखीन उग्रवादी 2-3 त्यांचे जे लीडर होते त्यांच्याशी बोललो, आणि ते म्हणले कदल साहब अगर आप ये काम करोगे तो अच्छी बात आहे, हमारा भी पाणी की समस्या हट जाएगी. कारण तिथं गाळामुळे सगळं ते डल लेक इतकं भरलेलं आहे, सगळी तुमची झेलम पूर्ण गाळाने भरलेली आहे, म्हणून तो पूर आला होता. तर सांगायचा उद्देश काय की गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर काहीतरी चांगलं झालेलं आहे. आता मोदींनी प्रयत्न केला PDP बरोबर जाऊन, तो एक प्रयोग होता, त्यांना वाटलं की त्याच्यातून काहीतरी उत्तर मिळेल, तर नाही उत्तर मिळालं. पण आता मला तर वाटतंय की तिथली सर्वसामान्य जी जनता आहे, ठीक आहे फुटीरवादी आहेत काही, फक्त 2 असे जिल्हे आहेत की तिथं हा त्रास आहे, जिथं मदरशामध्ये हे जे ट्रेनिंग जे दिलं जातं फिदाईन होण्याचं, आणि तिथले जे मौलवी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे, आणि त्या लोकांना सुद्धा कळून चुकलंय की अरे आपण पाकिस्तानमध्ये जाऊन काही अर्थ नाही, कारण त्याच लोकांना बोंबलायला तिथं खायला प्यायला नाहीये. आणि वेगळं देश मागून त्यांना दुसरं काही पर्यायच नाही आपल्याशिवाय. आणि आता तर खऱ्या अर्थाने शहांनी जे लोकसभेमध्ये बोलले की अरे तुम्ही POK बोला ना, आम्ही आता आपलं जगामध्ये आज आपली पत इतकी वाढली आहे, आज 150 देशामध्ये तुमचा योगा दिवस मानवला जातो, आज तुमच्या युएनच्या बिल्डिंग वरती दिवाळी साजरी केली जाते, म्हणजे आज तुमची पत इतकी वाढलेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. तुम्ही फक्त आयसोलेशन मध्ये नगा पाहू, आज जगामध्ये आपलं नाव झालेलं आहे. आणि उद्या जर तुम्ही POK मी तर स्वतःच म्हणतोय की POK तुम्ही जर कब्जा करायचा म्हटला, तिथल्या 24 सीट तुम्ही ठेवलेल्याच आहे, त्याच्यावर इलेक्शन होत नाही, पण तिथं सुद्धा इलेक्शन होणं गरजेचं. मी एक सैनिक आहे, मी मृत्यू जवळून बघितलेला आहे. साहेब आपल्याला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. आज आमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत शिक्षण आणि आरोग्य, त्याच्यावरती आम्ही काय 2% पण देत नाही. कशासाठी? तुम्ही इतिहासात बघा ना, शिवाजी महाराजांनी त्या काळी तह केले होते. सासवडचा तो तुम्हाला माहितीये, सासवडला जाण्यापूर्वी सगळ्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज जाऊ नका तुम्ही दगा फटकावेल. महाराज म्हणले नाही नाही, मला आपल्या पोरींची कपा पांढरी बघायची नाहीये, आपण मला जाऊन द्या. तिथे गेले तो तह झाला. तह म्हणजे काय, काहीतरी घ्या आणि काहीतरी द्या, विषय मिटतो. त्यानंतर पुन्हा महाराज आले म्हणजे पुण्यामध्ये, त्यावेळेला त्यांना औरंगजेबाशी तह करायला जायचा होता. सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही जर गेला तर तुम्ही मृत्यूच्या दबडात जाल, पण महाराज म्हटले नाही, मला लढाई नकोय, मला हा महाराष्ट्र हा देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. आणि युद्धामुळे तो होऊ शकत नाही, इथं युद्धाच्या साठी बरोबर आपली शक्ती खर्च करायची नाही. आणि ते जर आपण जर इथं इम्प्लिमेंट करू शकतोय, आणि ते दिसतंय मला की युद्धामुळे प्रश्न सुटणार नाहीये, मैत्री करणं गरजेचं आहे ह्या लोकांची, कारण ह्या लोकांची मन जिंकणे गरजेचे आहे. आता तिथली लोक ह्याच्या पूर्वी आणि त्या दृष्टीने आता ती सगळी पावलं पडू लागलेत. मी पुन्हा एकदा भालचंद कांगो तुमच्याकडे येतो. ज्या पद्धतीने आता तुम्ही जेव्हा विश्लेषण तुमच्या दृष्टीतनं केलं, पण आता आपण सगळे जेव्हा आपले जे विश्लेषक इथे बसलेले ते जे काही ज्या पद्धतीने बोलतायत, किंवा आता सुरेश पाटील, कर्नल सुरेश पाटील ज्यांनी तिथे काम केलेलं आहे, ज्यांनी तिथल्या सगळ्या युद्धभूमीच्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते स्वतः देखील जखमी झालेले आहेत, अशा त्यांच्या नजरेतनं जेव्हा ते आता म्हणतायत की कुठेतरी आता काश्मीरी जनतेच्या मनामध्ये या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे त्या पद्धतीने एक आशा पल्लवीत झालेल्या आहेत. आणि तुम्ही तर मग अशी सांगत होतात की अशा पद्धतीचे चित्र आता काही नाही येत. एक म्हणजे तुम्हाला विचारायच्या आधी मला तीव्र आक्षेप नोंदवायचा आहे किंवा निषेध करायचा आहे. तुम्ही काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय प्रश्न कसं काय म्हणता, हा आमचा आक्षेप आहे.
तुम्ही काश्मीरवरती कुठल्याही पद्धतीने बोला, कुठलंही करा, पण काश्मीर प्रश्नाला चुकू नये आंतरराष्ट्रीय म्हणू नका, मी तुमचा निषेध करतो. प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर कोणीही तज्ञांनी दिलं नाही. सर तुम्ही एक मिनिट, सर एक मिनिट, तुम्ही काश्मीरला, सर एक मिनिट, एक मिनिट, किती पर्सेंटेज? नाही सर एक मिनिट, तुम्ही काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय म्हणता, याला माझा निषेध आहे. किती टक्के लोकांनी? सर याचं उत्तर द्या पहिले. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय म्हणताय. पण भारताचे नागरिक आहोत सगळे, आपण भारतात चर्चा करत आहोत, तुम्ही काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय म्हणताच कसं? श्रीकांत उमरीकरांना खूप अभ्यास करावा लागेल. नाही अभ्यासाचं नंतर, काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही, मी निषेध करतो. कुठल्या देशाचे नागरिक आहेत? प्रभाव आहे. नाही नाही, आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही. कॅमेरावर तुमचा हात येतोय त्यामुळे तुमचा चेहरा दिसत नाहीये भालचंद्र कांगो. पण उमरीकरांचा जो प्रश्न आहे तो अतिशय बरोबर आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय ऐकून प्रश्न आहे असं कसं म्हणता आहात? भारतीय प्रश्नाचं उत्तर भारतीय नागरिकांकडून भारतीय दूरदर्शन चॅनल वरून कुठून आम्ही ऐकून घेणार नाही. कुठल्या देशाचे नागरिक आहेत? ताशकंद मध्ये लालबहादूर शास्त्री गेले, ताशकंद मध्ये कशाला गेलो होतो आपण? कांगो हे कुठल्या देशाचे नागरिक आहेत? भारताचे मान्यच करत नाही एवढा मुद्दा. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य. तुमच्या कॅमेरावर तुमचा बोट येत आहे. सत्य नाकारल्याने, वास्तविक नाकारल्याने ते खरं होत नाही. काही माझा एक प्रश्न त्याचं उत्तर अजून दिले नाही. नाही, काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही हे पहिले कबूल करा. आणि 2019 मध्ये किती टक्के वोटिंग झालं? काही फरक पडत नाही सर त्यांना. काश्मीर मध्ये यापूर्वी अतिशय कमी मतदान झालेलं आहे, त्यांना काही फरक पडत नाही. पंचायत निवडणुकांमध्ये किती टक्के मतदान झालं? नागरिक आहात कांगो. नाही याचं उत्तर ते देणार नाहीत. आपण विनायक अतिशय चुकते आणि याचा मी निषेध करतो. भारतीय दूरदर्शन वरती चॅनल वरती चर्चा करताना काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय म्हणायचं आणि भारतीय नागरिक म्हणतोय. भालचंद्र कांगो, तुमचा निषेध इथं केला गेलेला आहे, कारण तुम्ही काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हटलाय म्हणून. त्यांनी करता कामा नाहीये. ही यांची खेळी आहे. मी पण त्यांचा भाजप कुणाची खेळी आहे? ही कुणाची खेळी आहे? आणि याच्या नरेंद्र मोदी यांचं राज्यांची राजवट भाजपवरती राग काढा, पण देशाचे नागरिक म्हणून आपलं किती. विनायक आंबेकर उत्तर द्या तुम्ही. कांगो साहेब कुठल्या देशाचे नागरिक घेऊन बसलात? तुम्हाला कधी लोकशाहीवरती विश्वास होता? नंतर बाकीचे प्रश्न बोलू ना. आंतरराष्ट्रीय म्हणायचं नाही सर, पहिले शब्द माग घ्या तुमचे. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय हा शब्द पहिले माग घ्या. इस्लामिक ऑर्गनायझेशन ज्या कंट्रीज असतात त्यांनी त्याच्यामध्ये पाकिस्तानला बोलवलं नाही आणि भारताने प्रवेश केला, आमचा मोठा विजय झाला असं सांगण्यात आलं. पण भालचंद्र कांगो, एक प्रश्न अतिशय बरोबर आहे. ज्या काश्मीरच्या लढ्यासाठी आपला भारत आपण इतकी वर्ष लढतोय आणि त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय तो प्रश्न म्हणताय? तुम्ही त्याला आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हणताय? आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हणत नाही, आंतरराष्ट्रीय दबाव म्हटलेला आहे. मी प्रश्न म्हणला तुम्ही आंतरराष्ट्रीय हे प्रश्न सोडवण्यासाठी. आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हटले तुम्ही. आता भालचंद्र कांगो, तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हणालात, आंतरराष्ट्रीय दबाव नाही म्हणाला. म्हणता तुम्ही दबाव म्हणून? तुम्ही पहिले भारतीय आहात का कांगो साहेब? आपण बघतोय की एका अशा वळणावर आलेली आहे की आज आता भालचंद्र कांगोनी काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असं म्हणल्यानंतर श्रीकांत उमरीकर यांनी त्यांचा निषेध केला. मी खरं तर कर्नल सुरेश पाटील तुमच्याकडे येतो. म्हणजे मला निश्चित माहिती आहे की हा आंतरराष्ट्रीय प्रश्न हे ऐकताना सुद्धा तुम्हाला ते त्रास झालेला असावा, अशा पद्धतीचं वक्तव्य खरं तर आता भालचंद्र कांगो यांनी केलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? नाही, खरं वास्तविक ना आपण हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की लेट अस नॉट मेक हिल आउट ऑफ मोल. आता तिथे जे आमचे सैनिक आहेत आणि आम्ही गेल्या आता जसं मगाशी मी सांगितलं तिथे जो मी परिस्थिती जी पाहिली, आता खऱ्या अर्थाने जे आता लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आता मोदी हे सर्वांचे, मी कुठल्या पक्षाचा नाहीये, आज कुठल्याही पक्षाचा जो असेल त्याच्यासाठी पंतप्रधान म्हणून मोदीच आहे, तर आपण त्यांना पूर्ण म्हणजे आपण त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता दोन गोष्टी आहेत बघा. त्यांनी आता हा जो 3% रिझर्वेशनचा जो मुद्दा काढलेला आहे शहांनी, त्याच्यामुळे 3.5 ते 4 लाख इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसी वरती जे आहेत ह्याला लागून जे ज्यांची घरं आहेत, छोटी छोटी गावं असतात तिथली, त्यांना फायदा होणार आहे. 3.5 लाख लोकांना डायरेक्ट फायदा होणार आहे, कारण त्यांच्या तिथं सारखे सीज फायर व्हायोलेशन होतात, फायरिंग होतात, त्याच्यामुळे शाळा बंद पडतात, हे बंद पडतात. त्याच्यामुळे तिथल्या लोकांना खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम वगैरे तर काही नाहीये, त्यांना मुख्यतः त्यांचं स्वतःचं तिथं जगण्याचं जे साधन आहे ते त्यांना ठीक करायचं आहे. अच्छा, आता आता गेल्या 5 वर्षामध्ये 700 ते 800 आतंकवादी तिथे मारले गेले. अच्छा, हिंसा आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. आपण पॉझिटिव्ह बघूया ना, कारण आज आपण आपण करदाते, आपण एवढे पैसे तिथे खर्च करून त्यांना सबसिडी देतोय, तर आपण त्याच्यासाठी म्हणून आपण सुद्धा जागरूक असणं गरजेचं. आता आपण वारंवार आपण हा विषय घेतो की आमचे हिंदू
तिथल्या ब्राह्मणांना इकडं 6 लाख लोकांना इकडं त्यांनी हाकलून दिलं वगैरे वगैरे, ते तर आहेच आहे. तो प्रश्न तर जुना पूर्वीचा असेल तर तो असेल, पण आता आपण राष्ट्रपती शासन ह्याच्या पूर्वी 7 वेळा आलेलं आहे आणि आता ह्यांना राष्ट्रपती शासन 6 महिने का वाढवून पाहिजे? त्यांना तिथं विधानसभेच्या इलेक्शन घ्यायचे आहेत आणि आता जे इलेक्शन जे झाले 6 महिन्यापूर्वी म्हणजे त्या ग्रामपंचायतीत 75-80% मतदान झालं. बरोबर. म्हणजे ते त्या लोकांना मतदान का पाहिजे होतं? कारण त्यांना सुद्धा लोकशाही हवी आहे. इथे हे हुरियत वगैरेचे 2-4 जी पार्टी जर त्यांना स्वतंत्र केलं सांगू इच्छितोय, यांना आपण आपल्यात सामावून घेऊ शकतो. कांगो सरांनी कारण नसताना विषय दुसरीकडे नेला. पहिली गोष्ट म्हणजे बलुचिस्तानचा जो मुद्दा आहे तो काश्मीरशी जोडण्याचं काहीच कारण नाही. बलुचिस्तानमध्ये जे फुटीरतावादी आहेत त्या फुटीरतावाद्यांना भारतानं बळ देणं किंवा न देणं याचा काश्मीरशी सरळ संबंध आज जोडायचं काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 28-29% मतदान झाले हे तुम्ही कमी म्हणतात, त्याला जोडीनं पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये 70-80% मध्ये मतदान झाले, मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघणार आहात? तिसरा मुद्दा जो मी सांगत होतो विकास कामं, त्या ठिकाणी किंवा नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्य भारतात दोन ठिकाणी अशी अडचण आहे की कुठलंही काम करायचं, रस्ता जरी बांधायचा म्हटलं तरी मजूर हा तिथलाच लागतो. बाहेरचा मजूर त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये काम करू शकत नाही. या ठिकाणी रेल्वेचे, रस्त्यांची, पुलांची जी कामं चालू आहेत त्या सगळ्या, नॉर्थ ईस्टला पण मी जोडून घेतो या मुद्द्यापुरतं, त्या सगळ्या ठिकाणी जो मजूर आहे तो स्थानिक आहे. आणि आता जो ह्यांनी विषय घेतलेला आहे POK च्या त्याची जी रेषा आहे, लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, त्याच्यावरती जी मोठी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आपल्याकडे घेण्यामागे दुसरा एक स्वार्थ असा आहे की ते लोकं आपल्याकडे जोडले जातील आणि 8 नवीन विधानसभेचे मतदारसंघ, म्हणजे सध्या 87 आहेत प्लस 8-95 उद्या मतदारसंघ हे होऊ शकतात, मग 24 अजून एक वाढतात. अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय प्रश्न एकदा म्हणल्याच्या नंतर आपण परत एकदा त्या विवाहामध्ये अडकतो की जो सुटण्याची शक्यता नाही, म्हणून आपण जाणीवपूर्वक हा शब्द चुकूनही वापरत नाही आणि आपल्याला वापरायचा नाही, म्हणून त्यासाठी त्या निषेध केलेला होता. अभ्यास तुमचा मोठा आहे, तुम्ही बोला ना, फक्त आंतरराष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय दबाव कशामुळे? आज पाकिस्तानचं पूर्णपणे त्यांचं आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थिती आहे, ते ह्यांना पाठिंबा देऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे ते स्थानिक लोकांना उद्युक्त करून त्यांना दहशतवादी बनायला हे करतात. आणि नेमकं उलट भारतीय सरकार, मी मोदीचं नाव घेत नाही, भाजपचं नाव घेत नाही, अमित शहाचं पण नाव घेत नाही, भारतीय सरकार त्या ठिकाणी निवडणुका घेत आहे, पंचायत समितीमध्ये प्रत्यक्ष सरळ पैसे त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, 4,000 ग्रामपंचायत आणि त्याच्यापैकी प्रत्येकी 10 म्हणजे 40,000 ग्रामपंचायत सभासद निवडून झालेले आहेत, म्हणजे 40,000 लोक भारतीय एकूण व्यवस्थेमध्ये जोडले गेले, तुम्ही लक्षात घ्या ना हा मुद्दा. आणि हे सर्वसामान्य लोक आहेत, त्याच्यामुळे ह्याच्याकडे दुसऱ्या पैलूनं पाहायला पाहिजे. तुम्ही हे कुठल्याही पक्षाचं नाव घेऊ नका, त्या ठिकाणी जी प्रक्रिया चालू आहे ते लक्षात घ्या. आणि जो मुद्दा आता पाटलांनी पण मांडलेला आहे की त्या ठिकाणी निवडणुका ह्या डिसेंबरच्या शेवटी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी 6 महिन्याची मुदत, त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. विनायक आंबेकर, बेसिकली एक आहे की मोदी विरोधाची कावीळ झाली एखाद्या माणसाला की त्याचा सारासार विवेक कसा सुटतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण पाहिलं. कारण मोदी विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेला एक जो प्रभाग आहे त्याला त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्न ठरवून बसले, तर मी त्याचा पहिलं तर एकतर निषेध करतो. दुसरं महत्त्वाचं काम माझं म्हणणं असं आहे की जी स्ट्रॅटेजी मोदीजींची आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जमिनीवरती म्हणजे ग्रासरूट लेवलला ते काम सुरू करतात आणि नंतर मग ते मोठ्या प्रश्नांना हात घालतात. मगाशी या वक्त्यांनी बरोबर सांगितलं की 370 प्रश्न त्यांनी म्हटलं होतं की आम्ही सोडवू, तर तो 370 रद्द करणं हे होईल, परंतु त्यासाठी आधी ग्राउंड जे आहे ते तयार केलं पाहिजे आणि काश्मीरच्या लोकांमध्ये एक जो भारताचा जो संबंध जोडला गेला पाहिजे, भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यांना सामील करून घेतलं पाहिजे, ते प्रयत्नपूर्वक गेल्या 5 वर्षात झालं आहे असं मला सांगावंचं वाटतं. आणि बेसिकली तिथलं जे राजकारण आहे त्या राजकारण 3 घराण्यांशी संबंधित होतं आणि या 3 घराण्यांनी हा जो पाकिस्तानशी प्रो पाकिस्तान अशी भूमिका ठेवून तिथल्या प्रो पाकिस्तानी लोकांना बळ देऊन ज्याच्यामध्ये 900 लोकांना, म्हणजे अमित शहाने आज बोलताना असं सांगितलं की तुम्हाला जर तिथे सिक्युरिटी पाहिजे असेल तर पाकिस्तानच्या बाजूने भारताच्या विरोधी 4 वाक्य म्हणायची की तुम्हाला लगेच सिक्युरिटी मिळत होती आणि त्याच्यावरती 1 करोड रुपये खर्च होत होते. तर भाजप सरकारने हे काढून घेतल्यानंतर ते सगळे लोक सरळ आलेत सुतासारखे आणि आज अमित शहा जेव्हा गेले तेव्हा कुणाच्या अंगात ताकद उरली नव्हती की त्यांना विरोध करावा. हा जो ग्राउंडवरचा बदल आहे याच्याकडे आपण सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे असं मला भाजपतर्फे सांगावंसं वाटतं. नक्कीच. मनोज तुळपुळे,
गेल्या 5 वर्षामध्ये जे काही सरकारने तिथं धोरणं राबवली त्यामुळे तिथं बदल झाला आहे, व्हायला सुरुवात झाली असं आपण म्हणूया. पण हा जो बदल आहे, जनतेची मनं जिंकण्याविषयीचं बोलतो मी खास करून, हा यापुढे चालू राहिला पाहिजे. एक आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की काश्मीर प्रश्न गेली 60-70 वर्ष सुरू आहे. याचा अर्थ आजच्या पिढ्या या केवळ भारताविषयी किंवा उर्वरित भारतीय भागाविषयी तिथं विद्वेषाच्या वातावरणातच वाढलेले आहेत. हे सगळ्यात आधी आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला सरकारचं गव्हर्नन्सचं काम सुरू राहील, दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठीच्या लष्कराच्या निमलष्करी दलांच्या कारवाया सुरू राहतील. जसं उमरीकरांनी सांगितलं तसं आर्थिक नेटवर्क जी आहेत ती तिथली उद्ध्वस्त करायची त्यांच्या विघटनवाद्यांची, ह्याचंही काम सुरू राहील. पण हे सगळं होताना भारताविषयी आणि भारतीय लोकांविषयी हा जो एक विद्वेषाचा भाग तिथं पसरलेला असू शकतो तो निपटून काढण्यासाठी यापुढच्या काळातही प्रयत्न व्हायची फार मोठी गरज आहे. आणि केवळ गेली 5 वर्ष तिथं सरकारने चांगल्या पद्धतीने योजना राबवली किंवा चांगल्या पद्धतीने लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला याच्यावर आपल्याला कॉम्प्लेसंट राहता येणार नाही, याच्यावर समाधानी राहता येणार नाही. हा एक फार महत्त्वाचा भाग मला इथं नमूद करावासा वाटतो. कृपया तुम्हाला मला एक प्रश्न या अंगाने विचारायचा जो आपल्या चर्चेमध्ये आलेला नव्हता की आर्थिकदृष्ट्या, कारण की जम्मू काश्मीर बँकेचं जे नंतर आता पुनर्रचना करण्यात आली आणि पहिल्यांदा तिथे निवडणुका म्हणजे बँकेच्या निवडणुका संचालक मंडळ बदलणे आणि त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करणे पहिल्यांदा घडले, हे आधी झालेलं नव्हतं. त्यानंतर त्या ठिकाणचे उद्योगधंदे आणि व्यवसायाच्या संदर्भामधले काही निर्णय घेतले गेले. आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी जे छोटे मोठे व्यापारी होते आता ह्या GST आणि ह्या सगळ्या, मला तुम्हाला हे विचारायचं की हे जे वेगळे बदल आहेत ह्याचा 370 हिंदू मुस्लिम पाकिस्तान हे सगळं बाजूला ठेवूयात आपण, आर्थिक उद्योग आणि व्यापार ह्या तीन गोष्टींमध्ये काय बदल चांगले किंवा वाईट तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये, मी परत पुन्हा मोदीशी हे जोडू शकत नाही, जोडू इच्छित नाही. गेल्या 5 वर्षामधला जो महत्त्वाचा बदल मला जाणवला जे आपण अर्थात इथं बसून बातम्यांच्या माध्यमातूनच ते टिपू शकतो तो हाच आहे की काश्मीरमधल्या आर्थिक व्यवहारांकडे केंद्र सरकारने पहिल्यांदा बऱ्यापैकी चांगलं लक्ष दिलंय असं दिसतंय. कारण जगभराचा अनुभव आहे जिथं जिथं कॉन्फ्लिक्ट झोन्स होतात, दहशतवादी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात होतात, असे सेंटर्स तयार होतात, या ठिकाणी त्यांच्या आर्थिक त्यांचे जे नेटवर्क्स आहेत त्यांच्या ज्या आर्थिक सप्लाय लाईन्स आहेत असं आपण म्हणूया, तर त्याच्यावर लक्ष ठेवून ते संपवण्याचा आधी प्रयत्न होतो. हा गेल्या 5 वर्षातला एक मला महत्वाचा बदल मला तरी जाणवतो आहे. दुसरी गोष्ट काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या प्रकारांनी निधी पुरवून आजवर काश्मीरला मदत केली आहे खरं आहे, पण शेवटी काश्मीरी माणूस स्वतःच्या पायावर उभं राहणार की नाही हे पाहण्याचं सुद्धा काम जे आहे ते यापुढच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात करावं लागेल. टुरिझमचं पाहायला आपण अप्स अँड डाऊन सुरू असतात, अतिरेकी कारवाया वाढल्या तिथं की टुरिझम चं प्रमाण घटतं, काही वेळेला बंदही करावं लागतं, आणि त्या विरोधातही होतं की थोडंसं शांत वातावरण निर्माण झालं की टुरिझमला तिथं वाव मिळतो. त्याचबरोबर तिथला ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप वेगळ्या प्रकारचं तिथं उत्पादनं होतात जी फळबागांमधनं आणि शेतीमधनं आहे ती, त्याचं सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यांचं पूर्ण झालं की येतो ही अर्थव्यवस्था तिथली लोकल अर्थव्यवस्था ही देशाशी अधिक चांगल्या पद्धतीने इंटिग्रेट होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. नक्की सुरेश पाटील बोला. पाच सर, आम्ही याच्या पूर्वी आम्ही भूतपूर्व सैनिक फार मोठे आमचे दरवर्षी 40,000 ते 50,000 आमचे सैनिक निवृत्त होतात आणि प्रत्येक राज्यामध्ये 1,00,000-1.5 लाख असे सैनिक आहेत, कदाचित गुजरातमध्ये कमी असतील, पण 50 ते 60 लाख या सैनिकांचं जे ह्युमन रिसोर्स आहे, मनुष्यबळ आहे, त्याचा वापर करण्यासाठी आम्ही ह्याच्या पूर्वीचे जे होम मिनिस्टर होते आमचे हंसराज आहिर त्यांना आम्ही प्रस्ताव दिला होता की बाबा तिथल्या लोकांची मनं जिंकणं गरजेचं आहे, आपण ईद का जवाब गोली से नाही चलेगा ते पण करून द्यात, कारण आमचे सैनिक 12-12 महिने तिथे असतात, फक्त 2 महिने सुट्टीवर कसे तरी त्यांना मिळतं. आम्ही थकलोय तिथे राहून राहून आमचे सैनिक, आतापर्यंत मी तर निवृत्त होऊन 25 वर्ष झाले, तर आम्ही त्यांना काय प्रस्ताव दिला होता की कसं कुशलतेने काम करणं गरजेचं आहे, शिवाजी महाराज कुशलतेने काम करायचे, आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला की तुम्ही क्रिकेट डिप्लोमासी वापरा, तिथं क्रिकेटच्या मॅचेस घडवून आणा तिथं, परत आपल्याकडे आणि फार मोठा आपल्याकडे हक्क आहे तो म्हणजे बॉलिवूड
डिप्लोमॅसी जर आपण केली आज जगात तुम्ही कुठेही जा प्रत्येक ठिकाणी आम्ही आता गेल्या महिन्यात मोरक्कोला गेलो होतो मी आणि माझी मिसेस मुद्दामून ती साडी घालतो आम्ही बाहेर गेल्यानंतर माझ्या मिसेसला साडी घालायला सांगतो तर आम्ही एका शाळेच्या बाहेर चाललो होतो तर तिथं मुलं मुली पळत आले आम्हाला बघून आणि हिंद हिंद म्हणून ओरडायला लागले आणि शाहरुख खानचं गाणं अमिताभ बच्चनचे डायलॉग म्हणत होते तुटकं फुटकं बोलत होते पण करत होते जर्मनीमध्ये पण ती गोष्ट आहे सगळीकडे आपल्याकडे ही जादुई जी छडी आहे त्याचा वापर जर केला तिथल्या लोकांची मनं जर आपण जिंकत गेलो ह्या अशा पद्धतीने कुशलतेने तर तिथली जे हे आतंकवादी जी मंडळी आहेत ते गळून पडतील कारण तिथलीच लोक त्यांच्यावरती म्हणजे प्रहार करतील तुम्हाला उदाहरण सांगतो मी स्वतः डोळ्याने पाहिलंय तिथं इन्कम टॅक्सची जेव्हा रेड पडली एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी तर तिथले लोक त्याच्यावरती रेड पडत होती त्यावरती टाळ्या वाजवत होती म्हणजे त्यांना ते पाहिजे पण नकोय तिथं तो हा जो जात जो आहे तो नकोय आपण ग्राउंड रियालिटी मध्ये येऊया आम्हाला जसं एमबीए मध्ये शिकवतात कॉन्सेप्ट एक्झिक्युशन फंक्शन अरे फंक्शनल लेवलला काम करूया ना कॉन्सेप्ट ठीक आहे इंटरनॅशनल हे ते गप्पा मारण्यात काही अर्थ नाहीये जमिनीवरती आपण काम करूया जमिनीवरती येऊन आपण त्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे विनायक आंबेकरांना बोलायचं विनायक आंबेकर गेल्या 5 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खेळ या विषयामध्ये या सरकारने फार महत्त्वाचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये अर्थातच आर्मीचा फार मोठा सहभाग आहे आणि बऱ्याच ठिकाणाहून काश्मीरमधल्या युवती या वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये इंटरनॅशनल लेवलला नेण्यामध्ये या सरकारचा मोठा भाग आहे काही वेळेला त्या युवतींच्या ड्रेसवरून वगैरेसुद्धा काही वाद झालेले आपण पाहिले पण त्याच्यामागचं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे काश्मीरी युवकांना स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व करण्यामध्ये या सरकारने फार मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि सैन्याच्या माध्यमातून त्यांना स्पोर्ट्सकडे वळवण्यामध्ये भाजप सरकार गेल्या 5 वर्षांमध्ये निश्चितच यशस्वी झालेला आहे अगदी बरोबर तुम्हाला जोडून फक्त मुद्दा घेतो आणि आपण पुढे जाऊया तुम्ही खेळाचं म्हणलात याच पद्धतीने संगीताचा या औरंगाबाद शहरामध्येच मागच्या 1 मेला काश्मीरी जे वादक होते काश्मीरी जे वाद्य होते आणि काश्मीरी संगीत होतं त्याचा मुद्दाम वेगळा कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं करण्यात आला आता माझं असं तुमच्या तुम्ही जसं खेळाचं म्हणालात आणि त्यांनी बाकीचे पण विषय सुरेश पाटील सरांनी घेतले या पद्धतीनं काश्मीरमधलं जसं हस्तकला आहे काश्मीरमधले जे वस्त्र विणण्याची जी परंपरा आहे ह्या सगळ्यांना जर आपण उर्वरित देशामध्ये एक चांगली संधी उपलब्ध करून दिली तर हा पण एक धागा काश्मीर आणि भारत या दोघांना काश्मीरी लोक आणि भारताला जोडण्याचा असू शकतो काय वाटतंय कांगो तुम्हाला एकूण या सगळ्या चर्चेनंतर जो काही सूर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर नाही काश्मीरच्या आणि नॉर्थ ईस्टच्या लोकांची एक मागणी आहे की परिस्थिती अत्यंत नॉर्मल झालेली असल्यामुळे आर्म फोर्सेस प्रोटेक्शन ऍक्ट रद्द करावा असं त्यांचं म्हणणं आहे आता मला असं वाटतं इतकी चांगली आणि सुंदर परिस्थिती असल्यामुळे सरकारने त्याचा ताबडतोब विचार केला पाहिजे आणि बॉलिवूडचं जर उदाहरण घेतलं तर मी स्वतः सांगतो तुम्हाला की 1994 साली जेव्हा ज्याला म्हणतो आपण टेररिझम अगदी पीक वर होता आणि तेव्हा फारूक अब्दुल्लानी विनंती केल्यामुळे माझी मुलगी 1989 पासून 1994 पर्यंत एकही पिक्चर शूटिंग झालं नव्हतं पण माझी मुलगी रिस्क घेऊन तिथे शूटिंगला गेली अमरीश पुरी बरोबर आणि बीबीसीचे वार्ताहर सीएनएनचे वार्ताहर आले होते आणि काश्मीरची जनता येऊन भेटत होती आणि असं वातावरण फारूक अब्दुल्ला आपल्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते की एक पिक्चरचं शूटिंग झालं तर बाकीचे लोक येतील आणि हळूहळू वातावरण नॉर्मल होईल आणि ते वातावरण नॉर्मल व्हायला मदत झाली मी स्वतः काश्मीरच्या विद्यार्थ्यांमध्ये बोलून 8 दिवस तिथे राहिलेलो आहे आणि ह्या सगळ्या लोकांचं सर्वात मोठं असं आहे की काश्मीरमध्ये मुला शाळेतनं निघाल्यानंतर प्रत्येक एका फरलांगावर मिलिटरीचं दर्शन ज्यांना होतं त्याच्यामुळे मुलांमध्ये एक प्रकारची दहशत आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आर्म फोर्सेस प्रोटेक्शन ऍक्ट काढून टाका आणि मिलिटरीला विथड्रॉ करा आता प्रश्न असा आहे की आतापर्यंत सरकारचं अझम्पशन असं होतं की परिस्थिती नॉर्मल नाही पण आता मला सगळ्या वक्त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की आता सुंदर परिस्थिती आहे किंवा आर्म फोर्सेस ऍक्ट परत घेतल्यानंतर काश्मीरचे लोक अजून आपल्या जवळ येतील आणि हा प्रश्न सुटून जाईल शेवटी आपल्या सगळ्यांचा इंटरेस्ट हा काश्मीरचा प्रश्न सुटावा आणि भारतावरती जे एक सतत दबाव असतो त्या दबावातून आपण मोकळा व्हावं आणि आपला प्रगतीचा रस्ता मोकळा व्हावा असंच आहे तेव्हा मला असं वाटतं की इतके सुंदर उपाय ऐकल्यानंतर आता आपण निश्चिंतपणे झोपायला हरकत नाही की काश्मीरचा प्रश्न सुटायच्या मार्गावर आहे असं समजायला हरकत नाही मी फक्त आठवण करून देतो की ज्या मुश्रफनी कारगिल घडवलं त्याचं स्वागत आग्र्याला करण्यात आलं आणि ह्याच असा झोप होता की काश्मीरचं ट्रायफर्केशन केलं जाईल जम्मू लडाख आणि काश्मीर सेपरेट करून काहीतरी मार्ग काढला जाईल अशी वदंता त्या काळात होती आणि त्याची चर्चा झाली होती ती चर्चा आता बंद झालेली आहे का बंद झाली याचा खुलासा कोणी केला नाही तसाच अनेक चर्चेचं होतं मुद्दा असा आहे की काश्मीरचा प्रश्न
हा तालिबानच्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची तालिबानला ज्या पद्धतीने अमेरिका आणि बाकीच्यांनी हरवलं बाहेरची माणसं आणून, आणि ती माणसानंतर जेव्हा शिफ्ट झाली त्याच्यानंतर काश्मीरचा प्रश्न जास्त बिकट झालेला आहे. आणि आतापर्यंत असं सांगण्यात आलं होतं की बाहेरचे टेररिस्ट येतात म्हणून हा प्रश्न बिकट झालेला आहे. पण या 5 वर्षामध्ये हळूहळू होमग्रोन टेररिस्ट हा एक नवीन प्रकार निर्माण झालेला आहे, विच इज अ डेंजरस थिंग फॉर एव्हरी वन, सरकार कोणाचंही असो. मुद्दा असा आहे की काश्मीर म्हणजे फक्त सुंदर श्रीनगर आणि लेह नाही, लेह लेख नाही, तर काश्मीरचे लोक आहेत, त्यांना बरोबर घेतल्याशिवाय काश्मीरचा प्रश्न सुटू शकत नाही. हे फंडामेंटल अशी गोष्ट आहे आणि ते प्रेमानेच होऊ शकतं, ते मस्क्युलर अप्रोच ज्याला म्हटलं जातं त्याच्याने होऊ शकत नाही. हा खरा त्याच्यामधला मुद्दा आहे ज्याचा आपण ज्याचे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कर्नल सुरेश पाटील, मी जे थोडं वक्तव्य राहून गेलं की आम्ही हंसराज आहिरांना जेव्हा सांगितलं होतं तर त्यांना हा विषय पटला होता. मी म्हटलं दर आठवड्याला अमिताभ बच्चन, शाहरुख खान असे 2-2, 5-5, 10-10, 15-15 म्युझिशियन आणि ऍक्टर वर्कांना पाठवा, तिथे सारखं पाठवत जावा, तिथे कॉलेजेसमध्ये, तिथे युनिव्हर्सिटी जी पण आहे तिथे घ्या ना कार्यक्रम, त्या पोरांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करा ना, ते दगड मारणार नाहीत मग. आणि नाहीतरी फक्त तिथल्या 2 जिल्ह्यामध्ये हा गोंधळ जो आहे, जो मशिदीमध्ये तिथे सकाळी त्यांना जे शिकवलं जातं फिदाईन म्हणजे काय, की बाबा पोटावरती RDX बांधायचं आणि गली कुचे में जाके खुतबी मारो और सबको मारो, असं त्यांना जे शिकवण जी दिली जाते तिथून ही मुलं परावृत्त होतील. आणि आम्ही स्वतः बघितलेलं आहे की तिथली मुलं फार चांगली आहेत. आता मी 2 महिने राहिलो होतो तिथली, ते अलगाववादी जे म्हणत होते ते म्हटले नाही कर्नल साहेब हम आपको मदत करेंगे, आप आइए ना, आप हमको मदत करेंगे, आप चिंता नाही करिएगा. बऱ्याचशा माझ्या पुण्यातल्या मित्रमंडळी सांगितलं अरे तुम्हाला मारतील, बंदुकीने मारतील. म्हटलं कोणी काय मारत नाही, एकदा मृत्यू जवळून बघायला कोणी मारत नाही, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये फार चांगुलपणा असतो, तुम्ही चांगुलपणाला दिवसवा ना, तुम्ही त्याच्या वाईटपणाला दिवसताय. आज मला सांगा आमच्या बिहारच्या नागरिकाची क्रियाशक्ती म्हणजे पैसे खर्च करण्याची फक्त शक्ती 20 रुपये, 80 रुपये त्यांचा आहेत, म्हणजे 100 रुपये आहेत. म्हणजे तिथली लोक तसे प्रगल्भ आहेत, तिथली माती इतकी सुंदर आहे, सोन्यासारखी माती आहे, उत्पन्न इतकं बरोबर. तुमचा मुद्दा पाहिलेला आहे सुरेश पाटील, मी श्रीकांत उमरीकर तुमच्याकडे येतो, पण मुद्दा तोच आहे की आज जेव्हा अमित शहांचा दौरा होता तेव्हा हुरियतचे नेते देखील असं म्हणाले की आम्हाला चर्चा करायची आहे, म्हणजे काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल आम्हालाही पुढे टाकायचं आहे. अर्थात पण अमित शहांनी त्या भेट घेतलेली नाही त्यांची. नाही, खेजात मी तेच फरक सांगू इच्छितो, कांगोसरांना पण सांगू इच्छितो की केवळ सैन्याच्या बळावरती किंवा मस्क्युलर ज्याला म्हणतो आपण ताकदीवरतीच काश्मीर आपल्याला प्रश्न सोडवायचा नाही, ह्याच्याबद्दल काही कोणामध्ये वाद असायचा काही प्रश्न नाही, कोणाच्या मनामध्ये पण काही शंका नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून अगदी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सुद्धा जे रेल्वेचे मोठे प्रोजेक्ट काश्मीरमध्ये सुरू झाले होते हे लक्षात घ्या, आणि त्याला जे लागणारं लेबर होतं मजूर होते, म्हणून त्या ठिकाणी जो मी तुरुपळेंनी पण त्याचा काही प्रमाणात खुलासा केला, जो उद्योग, जो व्यापार, जे बँकिंग व्यवस्था, जे पर्यटन उद्योग, ज्या ठिकाणी त्यांनी चित्रपटांचा स्वतः कांगोसरांनी उल्लेख केला, संगीताचा उल्लेख झाला, खेळाचा उल्लेख झाला, हस्तकला, अशा कितीतरी विषय आहेत काश्मीरचे, जो काश्मीर जो मुद्दे काश्मीर भारताशी आणि भारत काश्मीरशी एकमेकांशी जोडला जाऊ शकतो आणि आदानप्रदान होते. आता दिसताना चित्र जे असं दिसतंय 370 शिवाय सुद्धा 370 वाद आहे, आपण ते बाजूला ठेवत. म्हणून जेव्हा अमित शहा 2 दिवसापूर्वी तिथे गेले, सगळ्यात ताबडतोब समोरचं काय उद्देश आहे की त्या ठिकाणची अमरनाथ यात्रा शांततेमध्ये पार पडावी. ज्या ठिकाणी रमजानच्या काळामध्ये निवडणुका व्हाव्यात की नाही काय होईल अशी सगळ्यांना शंका असताना सुद्धा निवडणुका शांततेत झाल्या, जरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मतदान कमी झालेलं असलं तरी कुठेही हिंसाचार काहीही झालेला नाही आहे काश्मीरमध्ये, हा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, ज्या आर्थिक प्रश्नावरती जसं नाड्या आवडल्या दुसरीकडून आर्थिक मुद्द्यावरती काही एक बदल त्या ठिकाणी सुरू झालेले आहे, तुरुपळीने जसं त्याचं सुतोवाच केलेलं आहे. आणि तिसरा जो शेवटचा मुद्दा आहे की काश्मीरी लोकांना उर्वरित भारताबद्दल, कारण की तुम्ही जे बलुचिस्तानचा मुद्दा तुम्ही घेत असाल आणि बाकीचं जे विभक्तवादी होते त्या सगळ्यांना हे मुद्दा पहिलेला पटलेला आहे की जो सुरेश पाटील सरांनी सांगितला की आता काश्मीरच्या लोकांना बाहेरून कुठून भारतापासून वेगळं होण्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन भेटणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. स्वतंत्रपणे काश्मीर उभं राहू शकत नाही. 2 विषय होते जे आपल्या विरोधात जाणार, एक तर तुम्ही काश्मीर पाकिस्तान बरोबर जा किंवा JKLF म्हणजे लिबरेशन फोर्स म्हणजे काश्मीर हा स्वतंत्र राष्ट्र झाला पाहिजे. दोन्ही विषय पूर्णपणे मागं पडलेले आहेत आणि आता आपण उर्वरित भारताबरोबर राहणार आहोत, म्हणून हुरियतचे नेते शांतपणे बंद वगैरे न करता आणि आता त्यांनी बोलायची तयारी दाखवलेली होती. हे सगळं गेल्या कित्येक वर्षातल्या धोरणाचं फळ आहे. त्याच्यामध्ये फक्त मोदींनाच म्हणत नाही म्हणून मी मनमोहन सिंगच्या काळातला उल्लेख करतो आहोत की ज्यावेळेस तिथे रेल्वेचा जो मोठा मार्ग आहे तो त्याचंच काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं होतं. त्यामुळे आज
मिलिटरीच्या शिवाय सैन्याच्या शिवाय इतर मार्गाने काश्मीरला भारताशी जोडण्याचा एक अतिशय चांगला असा प्रयत्न आणि चांगला असा मार्ग सुरू झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याची दखल घेऊन त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भारत आणि काश्मीर याला एक जोडण्याचा चांगला मार्ग आता तयार होतोय आणि त्या दृष्टिकोनातनं ही अमित शाह यांची 2 दिवसाची जी काही व्हिजिट होती, भेट होती, ती सुद्धा त्या दृष्टीतनं खूप महत्त्वपूर्ण होती. आपल्या चर्चेचा वेळ संपत आलाय, त्यामुळे मी इथेच आपण इथंच थांबूयात. पण आपण सगळ्यांनी या चर्चेला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. इथंच थांबूयात. पाहत रहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं.